अजित पवारांचे कारखाने खासगी झालेले त्यांना उशिरा का होईना शहाणपण सुचलं असा टोला राजू शेट्टींनी लगावला. मला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून साखर उद्योग अडचणीत आहे. मला मिशा फुटल्या आता त्या मिशा पांढऱ्या झाल्या तरी हेच ऐकायचं का? अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज जोरदार टोलेबाजी केली. तर पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याची GST इतके दिवस थकू का दिली? त्या कारखान्याला सरकारचा आशीर्वाद होता का? असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. साखर कारखाने अडचणीत आहेत हे मी 20-22 वर्षाचा होतो त्यावेळेपासून ऐकायला लागलो मी. आता मला मिशा फुटल्या मिशा पिकल्या तरी हेच ऐकायचं. खरं तर अजित पवारांनी उशिराला का होणार, कदाचित त्यांचे खाजगी कारखाने झाल्यामुळे शहाणपणा सुचला असेल, पण अजित पवारांचंच म्हणणं योग्य आहे. सरकारनं का घ्यावं? आम्ही आता असं आहे की वैद्यनाथ कारखाना इतके दिवस अडचणीत आहे आणि GST एवढी थकून का दिली? पहिला प्रश्न. आत्तापर्यंत का थकला मग एवढं? ह्याला जबाबदार कोण? म्हणजे याचा अर्थ सरकारनं थकवलं काय? सरकारच्या आशीर्वादानं थकला काय? आता एखाद्या दुकानदाराची जरा GST थकली तर लगेच त्याच्यावर धाड पडते. मग एवढ्या मोठ्या खरोखर GST देणं असेल तर मला माहीत नाही देणं आहे का. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.